आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका मुख्याध्यापकांची पंचायत समितीमध्ये बैठक संपन्न. शिरोळ पंचायत समितीमध्ये शिरोळ तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ प्रिया मोरे, गट विकास अधिकारी श्री विजयसिंह जाधव, गट शिक्षण अधिकारी श्री काळगे, तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सभापती सौ अर्चना चौगुले आदी उपस्थित होते. स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण 2018 अंतर्गत जिल्ह्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्या सर्वेक्षणाचा भाग असलेल्या SSG18 ॲपवर जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आपली मते नोंदवावीत असं आवाहन स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ प्रिया मोरे यांनी केले. महानकर न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार, मी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वच्छता जिल्हा परिषद कोल्हापूर. आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून स्वच्छता सर्वेक्षण संदर्भात तपासण्या सुरू झालेल्या आहेत आणि याच्या फील्ड लेवलच्या तपासण्या आता पूर्ण झालेल्या असून त्याच्यामध्ये तालुका आणि सर्व जिल्ह्यामधून खूप चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळालेला आहे. सादरीकरण त्या समित्यांसमोर खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. याच सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून स्वच्छता सर्वेक्षण संदर्भातलं SSG18 हे अँड्रॉइड ॲप केंद्र शासनानं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या ॲपवरती आपल्या जिल्ह्यातल्या सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवणं अपेक्षित आहे. आत्ता या ॲपच्या कामकाजासंदर्भात आपल्या जिल्ह्याचा राज्यात 4th क्रमांक आहे आणि या ॲपवरती मतदान नोंदवण्यासंदर्भात फक्त 2 दिवस शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत. तर त्या अनुषंगानं मी आपल्या जिल्ह्यातल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करते की या 2 दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करून घ्यावं. या ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्याची निवड करावी आणि नंतर विचारलेल्या 8 प्रश्नांना सकारात्मक उत्तरं देऊन आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवण्याच्या दृष्टीनं आपलं महत्त्वाचं योगदान द्यावं ही विनंती. नमस्कार, मी गटशिक्षण अधिकारी RD काळगे, पंचायत शिरोळ. आपल्याला सांगू इच्छितो, आज आम्ही मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेतली. कोल्हापूर जिल्हा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक यावा या हेतून स्वच्छ सर्वेक्षणाचे जे रिपोर्ट आहेत ते ॲपद्वारे ऑनलाईन नोंदवायचे आहेत. त्या दृष्टीनं सर्व मुख्याध्यापकांना कार्यशाळा घेऊन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी आता शाळास्तरावरती जाऊन पालक सभाचं आयोजन करतील आणि पालकांना बोलवून पालकांच्या मार्फत त्या गावचा परिसर स्वच्छ असल्याबाबतचे रिपोर्ट ऑनलाईन त्याची नोंदणी ऑनलाईन करतील आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला जे प्रथम क्रमांकाचा मान मिळणार आहे त्या संदर्भात मदत होईल. त्यासाठी माननीय डेप्युटी CO माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता गोरे मॅडम देखील येऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. व शिरोळ तालुक्यामध्ये आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उत्तम पद्धतीनं या सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे.